एक मराठी कुटुंब आज रस्त्यावर आलं. 10 महिने होते नव्हते ती सर्व पुंजी 20 लाख रुपये हेवी डिपॉझिटने रूम घेतलं. 2-2.5 महिन्यापूर्वी शिवसेना भवनमध्ये हे आले होते. हेवी डिपॉझिट 20 लाख देऊन माहीम मधल्या एका, त्याचं नाव काय, दिलशन मोहम्मद बाबू कुरेशी. दिलशन मोहम्मद बाबू कुरेशी या माणसाला 20 लाख रुपये देऊन हेवी डिपॉझिटने रूम घेतली होती. त्या रूम मध्ये यांनी तुमचं, तुम्ही त्यांचं सामान ठेवलं आणि त्याच्यानंतर तुम्ही तिथे राहायला गेले. मग त्यानंतर असं झालं, बँकवाले आले आणि सांगितलं की या घरावर लोन आहे, तुम्ही हे घर सोडा. आणि ती रूम त्यांना घरातनं बाहेर काढलं आणि रूम सील केली. त्यानंतर ते शिवसेना भवन मध्ये आले, 20 लाख देऊन हे फुटपाथवर राहत होते. यांना तीन मुली आहेत, एक मुलगी MBA करते, दुसरी मुलगी जॉब करते आणि तिसरी मुलगी बँकेमध्ये काम करते. एक मराठी कुटुंब आज रस्त्यावर आलं. 10 महिने होते नव्हते ती सर्व पुंजी 20 लाख रुपये हेवी डिपॉझिटने रूम घेतलं. ज्यावेळी बँकेने ती रूम सील केली त्यावेळी असं कळलं की या माणसाने बऱ्याच जणांना फसवलेला आहे. मग हा आपण एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कारवाई केली, बँकेने कारवाई केली आणि त्या माणसाला अटक केली. हे सगळं झाल्यानंतर, त्याच्यानंतर हा विषय पोलीस स्टेशन आणि कोर्टचा झाला. आता हा एवढा विषय गुंतागुंतीचा झालाय की ह्यांना याच्या पैशाशी मतलब आहे. यांनी 20 लाख रुपये देऊन रूम घेतली, रूमचा वापर तर करायला मिळाला नाही. त्यानंतर बँकवाल्यांनी सांगितलं की या रूमवर एवढे एवढे 90 लाखाचं कर्ज आहे. आता ती बँक कोणती आहे, IDFC बँक आहे. आता IDFC बँकेने जर या रूमवर 90 लाखाचं जर लोन आहे तर मग याच्या आधी जो व्यक्ती तिथे राहत होता त्यावेळी कारवाई का नाही केली, हा एक क्वेश्चन मार्क आहे. तो आता कस्टडीमध्ये आहे. तो यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होता की मला तुम्ही जामीन द्या, आम्ही पैसे देऊ, पण तसं काही झालं नाही. जज साहेबांनी, अतिशय माननीय जज साहेबांनी त्याला जामीन दिलेला नाहीये. कारण कोर्टाने हा प्रश्न, जज साहेबांनी हा प्रश्न विचारला, यांच्या पैशाचं काय, जोपर्यंत तू पैसे यांचे देत नाहीस तोपर्यंत तुला जामीन होणार नाही. आदरणीय कोर्टाला माझी विनंती राहील, कारण हा विषय नुसता यांचा नाही, यांच्यासारख्या बऱ्याच कुटुंबांना अशाच पद्धतीने त्या माणसाने फसवलेला आहे. तो जामीन घेण्यासाठी प्रयत्न करेल आणि मग नंतर यांचे पैसे यांना परत भेटणार नाही. एकदा का कोर्टातनं त्याला जामीन मिळाला की ती केस लांबपर्यंत चालेल, तारीखवर तारीख मिळेल आणि मग यांचे पैसे कसे काढायचे हा फार मोठा प्रश्न निर्माण होईल. आता जो सर्वात मोठा आणि गंभीर विषय जो आहे की त्या मुलीचं आयुष्य फुकट गेलं नाही पाहिजे. ती MBAच्या शेवटच्या वर्षामध्ये आहे. यांची रिक्वेस्ट पोलिसांना अशी आहे की आम्हाला माझा अभ्यास करण्यासाठी ती पुस्तकं त्या रूम मधनं काढून द्यावी. आता पोलिसांनी जर ती मदत केली तर तिचं भवितव्य जे आहे ती शेवटच्या वर्षाला आहे, तिला ती अभ्यास करून पास होऊ शकते. यासाठी म्हणून मी स्वतः पोलीस स्टेशनला जाईन, त्यांना मी विनंती करेन की आपण तो ऑन कॅमेरा ते रूम उघडा, तिला तिचे ते पुस्तकं पाहिजेत, बाकी त्यांना काही नकोय. पण त्यांच्या सामानावर यांचा अधिकार आहे. आपण माहीम पोलीस स्टेशनला जाऊया, मी त्यांना विनंती करतो. जर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे म्हणजे जे त्यांना लागणार आहे परीक्षेचं ते जर मिळालं तर पुढची लढाई आपण नंतर लढू, ठीक आहे. मी नेक्स्ट वीक मध्ये तुमच्यासोबत येतो. आता ही तारीख मी तुम्हाला लगेच सांगतो.